संचारबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कराड तालुक्यातील कालेटेक येथील दोघांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची जी फिर्याद आहे ती कालेटेकचे पोलीस पाटील शिवभक्त विठ्ठल जाधव यांनी दिलेली होती. एकंदरीत या कारवाईनंतर शिवभक्त विठ्ठल जाधव यांनी कराड वार्थाजवळ काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी विठ्ठल तातोबा जाधव, पोलीस पाटील कालेटेक व गुन्हावे. मी माझ्या गावात पहाटे सकाळी 9 दरम्यान 9:20 गावात माझा राऊंड चालू होता. त्या दरम्यान गावात मुलं फिरत होती, तर त्या मुलांना एकदा सोडून गेले 15 झाले. सांगतोय की तुम्ही तुमच्या घरात जाऊन थांबा, बाहेर फिरू नका. एक जागतिक आपत्ती चाललेली आहे. कोरोना हा अख्ख्या जगात आपल्या भारतातही पोचलेला आहे, महाराष्ट्रात आलेला आहे. आणि काल आपल्या तांबे गावात एक पेशंट सापडलेला आहे कोरोनाग्रस्त, तेही कराडात आलेले आहे असं समजून सांगतोय सगळ्यांना. पण काही समजून घेण्यात तयार नाहीत. 15 झाले त्या मुलांचं बघितलं आणि शेवटी त्या मुलांवर कारवाई करण्यात आली. अशा पद्धतीनं रोजचं माझं दैनंदिन काम चालू राहतं. किती जणांच्या कारवाई झाल्या? 2 त्यांची नावं आहेत सागर सुरेश यादव, महेश सुरेश यादव. आता गावकऱ्यांना इथनं पुढच्या काळातलं काय आव्हान करणार आहे? नाही, गावकऱ्यांना सरपंचांना हा विषय माहिती आहे. सरपंच असणी, उपसरपंच, सर्व कमिटी, ग्रामस्थ या सर्वांना माहिती आहे की पोलीस पाटील ही धडपडीत आहेत गावासाठी. प्रत्येक वेळी पावलोपावली जपून चाला बाबांनो. कोरोना हा असा रोग आहे की संसर्गजन्य रोग आहे, मी प्रत्येक वेळी सर्वांना सांगत राहतो. आणि हे सर्वांना सूचित करूनही हे दोन मुलं ऐकत नसल्या कारणाने शेवटी हा निर्णय घेण्यात आला व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.